आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी पालिकेसमोर दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच. भाजपवाले न्याय देणार काय? न्याय हक्काच्या मागणीसाठी कामगारांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यांना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. इचलकरंजीच्या नगरपालिकेसमोर कामगारांचं उपोषण सुरू आहे. धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सगळं वातावरण तापलं होतं. इचलकरंजीच्या नगरपालिकेसमोर कामगारांचे उपोषण सुरू आहे. धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सगळं वातावरण तापलं होतं. सकाळी 10 वाजल्यापासून पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू आहे. इचलकरंजीच्या पालिकेत भाजपाची सत्ता आहे. आता मुर्दाड भाजपवाले कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीकडे कशा दृष्टिकोनातून पाहतात याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.